आम्हाला ते त्यांनी सांगितलं नाही नाही मग तुम्हाला काय देऊ. साधू महाराज म्हटले काही देऊ नको आणि काही घेऊ नको, पण एक दे आम्हाला. काय दे? ते म्हणे तुला जर मुलगा झाला तर त्याचं नाव फक्त नारायण ठेवू. काय? नारायण त्याचं नाव ठेवू. आमचं कर्म आमचं काम आटोपलं. त्याने सांगितलं काही घेणं देणं देणं नाही ना. मुलगा जर झाला ना तर ठेवलं त्याचं नाव नारायण. कर्म धर्म साहेबाने अजमेला मुलगा झाला आणि मग मुलगा झाल्यामुळे साधूला वचन दिलं होतं आणि मग त्याने त्याचं नाव काय ठेवलं? नारायण ठेवलं. आता तो नारायण नावाचा मुलगा थोडस लहानच मोठं होऊ लागला, चालू लागला, चालता चालता बोबडं बोबडं बोलू लागला, बोबडं बोबडं बोलता बोलता घरामध्ये खोड्या करू लागला. हे सगळं करत 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 आणि मग नारायण नावाचा मुलगा थोडा मोठा झाला. मग आज्या मिळत त्याला काम सांगायचा, नारायणा इकडे ये, नारायणा पाणी आण, नारायणा दुकानातून साखर आण, नारायणा हे कर, नारायणा ते कर, नारायणा नारायणा. तोंडाला काय यायला लागलं? काय यायला लागलं? नारायण यायला लागलं. म्हणजे देवाचं नाव यायला लागलं. नारायण नारायण नारायणा मोटर चालू कर, नारायणा हे कर, नारायणा ते कर, प्रपंचातले काम. पण नारायण नारायण नाव यायला लागलं मुखाला.